श्रीरामपूर तालुक्यात गत फेब्रुवारी तस्मानी सुलतानी गारपीट झाली. याची प्रचंड झळ पोहोचली ती संग्रामपूर तालुक्यातील निरोड शिवारातील शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कांदा, ज्वारी तसेच आदी पिकांना. त्यामुळे निरोड शिवारातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. मात्र ह्या नुकसानीचा त्यावेळी महसूल प्रशासनाने थातुरमातुर सर्व्हे केला होता. नुकत्याच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रशासनाने जाहीर केलेल्या आहेत. मात्र त्यात काही निवडक शेतकऱ्यांचीच नावे समाविष्ट झाले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खरोखरच ज्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले असूनही त्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये समाविष्टच नाहीत. त्यावेळी झालेली गारपीट ही मोजक्याच शेतकऱ्यांच्या बांधावर न होता सार्वत्रिक झाली होती. त्यामुळे सदरील शिवारातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असतानाही काही निवडक शेतकरीच गारपीटग्रस्त का, असा सवाल निरोड शेतकऱ्यांनी संग्रामपूर तहसीलदार यांनी दिलेल्या एका निवेदनातून केलेला आहे. गारपीटमुळे किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या यादीवरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे हा सर्व्हे नुसता टेबलवर बसून करण्यात आला असल्याचा घनाघाती शेतकऱ्यांनी निवेदनातून केलेला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या व नुसते टेबलावर बसून सर्व्हे करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, यासह निरोड शिवारातील सरसकट शेतकऱ्यांना या गारपीटीची मदत देण्यात यावी. अन्यथा 24 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनातून शेवटी दिला आहे. MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, निरोड, संग्रामपूर.